नमस्कार, तिचा जागरमध्ये आपले स्वागत आहे। कर्नाटक विधानसभेत आम्ही 100% बहुमत सिद्ध करू असा दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। बहुमताचा आकडा गाठण्यात आपण अपयशी ठरल्याची जाणीव झाल्यानंतर बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की उडवून घेण्यापेक्षा आधीच राजीनामा देवा असं येडियुरप्पांनी भाजप श्रेष्ठींना कळवल्याचं समजतं। कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाताच येडियुरप्पा भाषणासाठी उभा राहतील आणि आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील असं सूत्रांनी सांगितलं आहे। येडियुरप्पांनी 13 पानी भाषण तयार केलं आहे, त्यातून ते लिंगायत समाजाच्या मतदारांना आणि एकूणच कर्नाटकच्या जनतेला भावनिक साथ घालतील असं कळतंय। या यू टर्नमुळे भाजपा नाकावर आपटेल, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल हे नक्कीच, पण भविष्यात सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने चाचणी आधीची ही माघारी त्यांना फायदेशीर ठरू शकते असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे।